नमस्कार देवेंद्र जी, मी समीर केतकर मस्कातून बोलतोय. आपल्याकडे ऑलरेडी प्रश्न आले चॅट बॉक्स मध्ये, सो आपले त्यातले दोन तीन रिप्रेझेंटेटिव्ह प्रश्न आपण घेऊया आणि नंतर प्रोग्राम कन्क्लूड करूया. आम्हाला कल्पना आहे तुमची वेळ खूप लिमिटेड आहे आज, आणि आपण नक्कीच सगळे बाकीचे प्रश्नही नंतर तुमच्याकडे पाठवायची व्यवस्था करू. सो प्रथमतः तुमच्या तुमच्या मार्गदर्शनाबद्दल आम्ही आभारी आहोत. गरजे मराठी ग्लोबल ही भारताबाहेर गेलेल्या मराठी जनांची संस्था चांगली काम करते आणि त्याचं इनोव्हेशन अकॅडमी हे नवं पर्व सुरू होत आहे आजपासून असं मी म्हणेन. आणि दोन क्वेश्चन आता जे आलेत ते असे आहेत. एक आहे फ्री ट्रेड अग्रीमेंट ऑस्ट्रेलिया बरोबर इंडियाचं कधी होणार आणि त्यामध्ये काही डेव्हलपमेंट आहे का. आणि दुसरा असा एक क्वेश्चन होता की MBA या टाईपची जी एज्युकेशन मेथड आहे ती सध्या फ्रेश ग्रॅज्युएट्ससाठी आपल्या पॉलिसीप्रमाणे जास्त प्रमोट केली जाते. Whereas executive MBA is also another education field where people come with experience and they get the management education later on, whether they are in business or employed somewhere. So these two questions are coming, one with free trade agreement, other with the executive MBA. पहिला ना दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो की तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये आलेलं आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये देर इज अ क्रेडिट सिस्टम आणि त्यामुळे तुम्ही समजा एक शिक्षण घेतलेलं आहे, मग तुम्ही इट्स अ द नॉलेज इज अप्लाइड, तुम्ही त्याच्यावर काम केलेलं आहे आणि तुम्ही पुन्हा एज्युकेशन सिस्टीम मध्ये परत येत आहात, या प्रत्येक गोष्टी करता क्रेडिट हे त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं. अशा प्रकारची एक क्रेडिट बेस्ड सिस्टीम ही तयार झाली असल्यामुळे आपण जे या ठिकाणी सांगितलं ते आता न्यू एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट झाल्यानंतर ते नक्की मिळेल. फ्री ट्रेड अग्रीमेंटच्या संदर्भात विविध देशांशी आपली चर्चा चालली आहे, मात्र मला आता असं वाटतं की पोस्ट पॅन्डेमिक या चर्चेचे सगळे आयाम बदलणार आहेत. म्हणजे प्री पॅन्डेमिक चर्चा आणि पोस्ट पॅन्डेमिक चर्चा यात खूप मोठं अंतर येणार आहे आणि आज आता ती ग्लोबल सिच्युएशन ज्या प्रकारे तयार होते, अल्टिमेटली आपण जे काही फ्री ट्रेड अग्रीमेंट्स करतो ते दोघांनाही म्युच्युअली बेनिफिशियल असले पाहिजे आणि ते होत असताना एकूण त्या फ्री ट्रेड अग्रीमेंट्सवर ग्लोबल सिनारिओ जो असतो त्याचा एक परिणाम असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की राईट नाऊ वी विल हॅव टू वेट अँड वॉच. आय डोंट थिंक दॅट इन व्हेरी निअर फ्युचर हे सगळे आपण कन्क्लूड करू शकू, कारण पोस्ट पॅन्डेमिक जागतिक अर्थव्यवस्था कुठल्या दिशेने जाते आहे याच्यावरच हे अग्रीमेंट्स डिपेंडेंट असते. बरोबर. आता एक दुसरा त्या संदर्भातलाच प्रश्न असा आहे की चीन वरती जे अवलंबित्व होतं जगभरच्या इकॉनॉमीचं त्याचं सेंटर आता हलू पाहतोय आणि ती जी ऑपॉर्च्युनिटी तुम्ही सांगितली त्याबद्दल भारताने आणि भारतीयांनी सगळ्यांनीच ते प्रयत्न करणं आवश्यक आहे असं तुमचा व्ह्यूज आहे तो इको होतोय इकडच्या क्वेश्चन्समध्ये. आणि सुरुवातीला काही गोष्टी व्हिएतनाम आणि दक्षिण आशियाई देशांकडे चालत त्या आता भारताकडे कशा येतील याचा आपल्या नवीन बिझनेस म्हणजे आपले जे प्लॅटफॉर्म्स आहेत आणि इज ऑफ डुईंग बिझनेस ची इंडेक्स आपली वाढते सो त्याचा परिणाम नक्की या सगळ्यावरती होणार आहे. सो गरजे मराठी आणि भारतीय भारतात असलेले मराठी जण या सगळ्यांचं एक कोलॅबोरेशन आणि इनोव्हेशन अकॅडमी तर्फे येणाऱ्या वेगवेगळ्या ज्या व्यवस्था असतील त्यातून आणखीन मदत होईल असं बऱ्याच जणांनी सांगितलं हे तुम्हाला सांगायचं होतं. सो याचा उपयोग नक्की होणार आहे आणि तुमचा गायडन्स लागणार आहे त्या सगळ्यासाठी. समीरजी, त्याच्यामध्ये आत्ता आत्मनिर्भर भारत हे जे पॅकेज आहे याच्यामध्ये मोदीजींनी एक फंड्स ऑफ फंड घोषित केला आणि फंड्स ऑफ फंड जो आहे याचे दोन प्रामुख्याने उपयोग होणार आहेत. एक जे एक्झिस्टिंग एसएमईज आपल्याकडे आहेत यातले जे ग्लोबल सप्लाय चेनचा भाग होऊ शकतात अशांना इक्विटी देण्याचं काम हे या फंड्स ऑफ फंड मधनं होणार आहे. आणि दुसरं आमची जे स्टार्टअप्स आहेत यांच्याकरता जी काही एक सप्लाय चेन इकोसिस्टीम तयार करायची आहे त्याकरता देखील या फंड्स ऑफ फंडचा उपयोग होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ऑलरेडी या लाईन्सवर पंतप्रधानांनी विचारही केला आणि त्यावर अंमलबजावणी देखील सुरू झालेली. खूप छान वाटलं.
बाकीचे काही प्रश्न आहेत ते आपण माहिती नंतर तुमच्याकडे पाठवू आणि त्याबद्दलही वेगळी इंटरॅक्शन आपण करूया. आनंदजींना मी विनंती करतो की त्यांना कन्क्लुडिंग रिमार्क्स काही द्यायचे असतील तर ते देऊ देत आणि त्यांचेही काही क्वेश्चन्स असतील तर ते विचारू देत. धन्यवाद. नमस्कार सर.